शेतकरी मित्रांनो नमस्कार। सैनात राहणे यूट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे डाळिंबबागेमध्ये लागणारे सूक्ष्म अन्नद्रव्य, ज्याला आपण मायक्रोन्यूट्रन नावानेही परिचित आहात आणि बरेच शेतकरी हे प्रोडक्ट वापरता पण त्याचे रिझल्ट पण माहीत आहे, परंतु त्या प्रत्येकाचं कार्य नेमकं कसं आहे आणि त्यामध्ये नेमकं कुठले घटक आहे याविषयी थोडंसं सखोल आपण माहिती आज या ठिकाणी घेणार आहोत। तर प्रथमतः आपल्याला माहीत आहे की डाळिंबामध्ये एन पी केला जितकं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व या ठिकाणी कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर, ज्याला आपण दुय्यम अन्नद्रव्य म्हणतो, याला पण महत्त्व आहे। त्याचबरोबर आपण हे सारं दिलं तरी पण जर मायक्रोन्यूट्रन आपण दिले नाही तर त्याचे साईड इफेक्ट आपल्याला भरपूर पाहायला बागेमध्ये मिळतात, म्हणून याचा वापर अत्यंत गरजेचा आहे। म्हणजे जेवण कितीही स्वादिष्ट असलं बनवायचं म्हटलं पण त्याला जर मीठ हे कमीच लागत असतं, पण ते मिठाची जशी आवश्यकता आहे की जेणेकरून रुचकर भोजन तयार होतं, लोणचं जरी कमी लागत असलं पण ते असल्यामुळं भोजन रुचकर होतं, अगदी वनस्पतीमध्ये हीच व्याख्या लागू होते की आपल्याला मायक्रोन्यूट्रन जरी कमी लागत असले, कॅल्शियम बोरॉन जरी कमी लागत असलं पण त्याची अत्यंत गरज झाडांना असते आणि म्हणून त्याची सखोल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मायक्रोन्यूट्रन्स याला सूक्ष्म अन्नद्रव्य असंही म्हणतात। काय काय आहे यामध्ये? यामध्ये बोरॉन आहे, यामध्ये तांबे आहे, यामध्ये लोह आहे, यामध्ये मॅग्नीज आहे, मोलिडेडम आहे, झिंक आहे, क्लोरीन आहे आणि निकेल आहे। असे हे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला नक्कीच आपल्या डाळिंबबागेमध्ये वापरले तर त्याचा इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला बघायला मिळतो। तर चला आपण प्रत्येकाची कार्यप्रणाली नेमकं कशी असते ते पण बघूया। प्रथमतः आपण वळूया बोरॉनकडे। प्रामुख्यानं मातीच्या द्रावणामध्ये BOO आयॉन हा सापडतो, तो उपलब्ध आहे आणि हा फॉर्म वनस्पती सहज घेत असतात, परंतु तो काही कारणास्तव मिळत नाही, म्हणून आपण ड्रिपमधून म्हणा स्प्रेमधून म्हणा जर झाडांना दिला तर झाडाचं कार्य सुलभ होऊन जातं। पेशीच्या जी संरचनात्मक जी गोष्ट आहे, जी पेशींची रचना आहे, तिला मजबूत आणि अखंड ठेवायचं काम बोरॉन हे करत असतं आणि म्हणून बोरॉनची गरज डाळिंबामध्ये अतिशय आवश्यक आहे। भाजीपाला वर्गातही आवश्यक आहे आणि इतर फळपीक आहेत त्यामध्ये पण आवश्यक आहे। दुसरा घटक आहे तांबे, याला आपण कॉपर म्हणतो, दोन नावानं ओळखलं जातं। वनस्पतीच्या वाढीच्या काळामध्ये जे वनस्पतीच्या शरीरामध्ये म्हणजे खोडामध्ये जे द्रव्य सक्रिय होतं हे तांबं म्हणजेच व्हिटॅमिन एच्या संबंधी हे काम करत असतं आणि म्हणून या तांब्याची गरज वनस्पतीला लागते, कारण जे द्रव्य आहे त्याला सक्रिय करण्याचं काम या ठिकाणी हे कॉपर म्हणजेच तांबे करत असतं। तिसरं आहे लोह, ज्याला आपण फेरस पण म्हणतो। या फेरसची पण डाळिंब वाढीसाठी अतिशय गरज आहे। अधिक उत्पन्न जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्यामध्ये फेरस हा झाडाला ऊर्जा हस्तांतरण करण्याची महत्त्वाची भूमिका या ठिकाणी झाडामध्ये हे फेरस करत असतं आणि म्हणून फेरस हा आपल्याला तितकाच गरजेचा आहे। त्यानंतरचा जो घटक आहे तो आहे मॅग्नीज। मॅग्नीजचं काम आहे की वनस्पतीच्या या सिस्टीममध्ये एन्झाईमचं खूप महत्त्वाचं कार्य आहे। त्या महत्त्वाच्या कार्यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये जी महत्त्वाची भूमिका बजावं लागते ते काम हे मॅग्नीज करतं। फॉस्फरस आणि कॅल्शियम उपलब्ध करून देण्यासाठी मॅग्नीज हा महत्त्वाची भूमिका निभावत असतो आणि म्हणून मॅग्नीज आपल्याला झाडाला देणं गरजेचं आहे।
आता यानंतर मोलिब्डेनम हा जो घटक आहे हा वनस्पतीच्या कार्यामध्ये अनेक प्रकारचे द्रव्य निर्माण होत असतात, त्यामध्ये नायट्रेट रिडक्सच्या संश्लेषण क्रियामध्ये या क्रियामध्ये हा आवश्यक असा हा जो घटक आहे तो महत्त्वाचा रोल करत असतो आणि त्यामध्ये मॉलिब्डेनमची अतिशय गरज असते. दुसरी गरज आहे की जेव्हा आपण जीवाणू खतांचा वापर या ठिकाणी डाळिंबामध्ये किंवा अन्य पिकामध्ये करतो तर रायझोबियम नावाची जी बॅक्टेरिया आहे या बॅक्टेरियाला नायट्रोजन फिक्सेशन करायचं जे काम करतं म्हणजे हवेतला नायट्रोजन या बॅक्टेरिया फिक्स करतात आणि झाडाला उपलब्ध करून देतात. ह्या प्रक्रियेमध्ये हा मॉलिब्डेनम महत्त्वाचं काम करत असतो. म्हणून आपल्याला मायक्रोन्यूट्रियंटमध्ये याला घेणंसुद्धा गरजेचं आहे आणि शक्यतो कुठल्याही वनस्पतीच्या वाढीच्या काळामध्ये याची नितांत गरज असते म्हणून आपण तो दिला पाहिजे. त्यानंतर झिंक आहे. झिंकचं महत्त्वाचं कार्य डाळिंब पिकामध्ये किंवा बहुधा इतर पिकामध्ये सुद्धा झिंक जर वापरलं नाही तर आपल्या उत्पन्नामध्ये घट होत असते आणि म्हणून झिंक आपण वापरलं पाहिजे. याचं प्रमाण अतिशय कमी आहे, याचा PPM कमी आहे, परंतु त्याची गरज मात्र नक्कीच आहे. त्यानंतर क्लोरीन हा जो घटक आहे हा क्लोराईड सिल आयोनिन म्हणून वनस्पतीमध्ये या फॉर्ममध्ये वनस्पती हे क्लोरीन घेत असतात आणि याचा महत्त्वाचा जो रोल आहे जो घटक आहे वनस्पतीमधील ऊर्जा प्रक्रियेमध्ये हे सक्रिय असतं क्लोरीन आणि म्हणून डाळिंब पिकामध्ये याची आवश्यकता आहे. आणि जी डिफिशियन्सी म्हणतो आपण जेव्हा आपण बागेमध्ये फिरतो तर मायक्रोन्यूट्रियंटची डिफिशियन्सी आपल्याला लगेच जाणू शकते आणि म्हणून ही डिफिशियन्सी होऊ नये, आपल्या फुलांचं फळांचं पोषण चांगलं व्हावं म्हणून आपण मायक्रोन्यूट्रियंट जर वेळची वेळी स्प्रेमधून ड्रीपमधून दिले फळाच्या वाढीच्या काळामध्ये फुलं निघायच्या काळामध्ये शक्यतो आपण अनेक प्रकारचे कंपनीचे प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याचा वापर करतो. मग कोणी चिलेटेड फॉर्ममध्ये करतं कोणी साध्या फॉर्ममधलं पण करतं पण त्याचा वापर या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर निकेल नावाचं एक मायक्रोन्यूट्रियंट या ठिकाणी हे बहुधा शेतकऱ्यांनी याचं नाव थोडंसं कमी ऐकलेलं असेल तर वनस्पतीच्या चयापचयाची क्रिया चालते त्या क्रियेमध्ये युरिन्स नावाचं एक एन्झाईम घटक असतो. त्या नीच्या उपलब्धेशिवाय युरियाचं रूपांतर नायट्रेटमध्ये होऊ शकत नाही तर म्हणून हा महत्त्वाचा घटक आहे आणि तो घटक मायक्रोन्यूट्रियंटमध्ये मोडला जातो. तोही आपला जे चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट आपल्याला अवेलेबल असतं त्यामध्ये हा घटक येतोच आणि याचंही पिकासाठी लागणारं जे प्रमाण आहे ते अतिशय कमी आहे परंतु दिला तर नक्कीच वनस्पतीची वाढ व्यवस्थित होते. साधारण याचं प्रमाण ड्रीपमधून साधारण 1 ते 1.5 किलो फुलोऱ्या अवस्थेमध्ये डाळिंबाला दिलं जातं, स्प्रेमधून 1 ते 2 ग्रामच्या प्रमाणात याचं स्प्रेईंग केलं जातं. वेळची वेळी जर आपण स्प्रेईंग केली ड्रीपमधून दिलं तर शक्यतो झाडावर कुठल्याही प्रकारची डिफिशियन्सी दिसत नाही आणि खूप छान असं झाडाचा वाढीचा वेग होतो आणि उत्तम प्रकारची फळं आपल्याला या ठिकाणी मिळतात. तर हे चिलेटेड जो फॉर्म आहे तो साधारणतः असं थोडंसं हिरव्या कलरमध्ये आपल्याला हे मायक्रोन्यूट्रियंट याच्यामध्ये चिलेटेड फॉर्ममध्ये मिळतात आणि ते आपण नक्कीच आपल्या बागेसाठी वापरा, त्यामुळं आपल्याला अधिकच फायदा होईल. दुसरं असं की डाळिंब बागेमध्ये महत्त्वाचे अजून एक दोन घटक आहेत, ते म्हणजे आहे कॅल्शियम आणि बोरॉन. कॅल्शियम आणि बोरॉन याचे पण अतिशय गरज डाळिंबाला लागते. जेव्हा आपलं फळ क्रॅक होऊ लागतं फुटू लागतं त्यावेळेस आपण कॅल्शियम बोरॉनचा उपयोग करतो पण फळं फुटूच नाही म्हणून जर आपण कॅल्शियम बोरॉन अधूनमधून स्प्रे किंवा ड्रीपमधून दिलं तर आपल्याला त्याचे उत्तम परिणाम मिळतात आणि आपलं नुकसानही होत नाही आहे. अशा प्रकारे हा जो मायक्रोन्यूट्रियंट या विषयावरचा आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे.
त्याचे फायदे पण आपण पाहिलेले आहे। खरं तर या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल की आपल्या कुठल्याही बागेसाठी NPK मायक्रोन्यूट्रन याचं उपयोग नक्कीच आपण सर्वांनी करा। आपला त्यामधून खूप मोठा फायदा होत असतो आणि या गोष्टीसाठी खर्च कमी येतो। आपल्याला कमी खर्चामध्ये उत्कृष्ट नियोजन कसं करता येईल यावरती भर या ठिकाणी आमचा चॅनलचा आहे। आमच्या या साईनाथ राहणे चॅनलला आपण सबस्क्राईब करा। नक्कीच ही माहिती तुम्हाला चांगली वाटली तर आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि तुम्हाला काही अडीअडचण असेल तर व्हिडिओमध्ये आमचा नंबर दिलेलाच आहे, तुम्ही आम्हालाही डायरेक्ट कॉल करू शकता। परत एकदा सर्व शेतकऱ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो। नमस्कार।